क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीनिमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. 2013 पासून जुने धुळे भागातून महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने फुले जयंती साजरी करण्यात येत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरी होणारी जयंती यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याने जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो, जय ज्योती जय क्रांती. छत्रपती शिवरायांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी हिरामन खैरनार, दिलीप देवरे, गुलाब माळी, रवींद्र माळी, बी एन बिरारी, अशोक माळी, प्रमोद माळी, पितांबर सूर्यवंशी, सचिन बडगुजर, प्रमोद महाजन, राजेंद्र माळी, भानुदास भवरे, महेश भवरे, अजित देवरे, भूषण जगताप यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचं वैशिष्ट्य एकच होतं की 2013 आपण जी महात्मा फुलेंची जयंती सुरुवात केली होती, आज तिचं फार व्यापक स्वरूप झालं असल्यामुळे आज चौकाचौकात महात्मा फुलेंची जयंती साजरी केली जात आहे. त्या माध्यमातून 2013 ज्यांनी सहकार्य केलं होतं आपल्याला कार्यकर्ते त्यांचा एक मान सन्मान म्हणून आपण एक छोट्या खाणी सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्या माध्यमातून त्यांचा ट्रॉफी, गुलाबपुष्प देऊन आणि शाल देऊन सत्कार करण्यात आलेला आहे. तसेच आणि महात्मा फुले देखील अभिवादन करण्यात आलेलं आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.